नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चैनल वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। गडचिरोलीत C60 पोलीस जवान व नक्षल यांच्यात जोरदार चकमक। या चकमकीत खोब्रामेंडा जंगल परिसरात 5 नक्षलवादी ठार झाले। याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंडा येथे नक्षलवादी घातपाताचा कट पोलीस C60 कमांडोंनी उधळून लावला आहे। खोब्रामेंडा जंगलात 3 वेळा नक्षलवादींकडून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर देऊन हल्ला परतून लावला आहे। नक्षलवाद्यांच्या टिपागड पहाडीवर प्रशिक्षण शिबिर होते। या कंपनीत दलमसह 70 नक्षलवादी शिबिरात उपस्थित होते। विशेष अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली C60 कमांडोंनी प्रशिक्षण शिबिर उद्ध्वस्त केले। यावेळी झालेल्या चकमकीत 3 पुरुष 2 महिला ठार झाल्या आहेत। घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून 1 बंदूक, काही कारतुसे, 3 ID बॉम्ब, भूसुरुंग स्फोट करणारे पदार्थ जप्त करण्यात आले आहे। तब्बल 24 तासाच्या कोमिंग ऑपरेशननंतर आज हे पोलीस पथक गडचिरोली येथे सुरक्षित दाखल झाले आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे नक्षलवाद्यांकडून घातपातासाठी रचण्यात येत असलेला मोठा कट उद्ध्वस्त झाला आहे। या कारवाईबद्दल C60 पोलीस जवानांचे पोलीस विभागामार्फत कौतुक करण्यात येत आहे। धन्यवाद। भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।